अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मांजरकरवाडीमध्ये दत्त सेवा मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन केलेलं आहे. माय बाप रसिक प्रेक्षक हो, आज 15-20 वर्ष भजन सेवा करतोय, परंतु या पद्धतीत जी काही ही तुमची एकी आणि ती गर्दी आहे, ती महिला वर्गांची जी उपस्थिती आहे, एकदा महिला वर्गाने महिला वर्गांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आतापर्यंत बरेच कार्यक्रम केले, किती केले हा संख्याशास्त्राचा विषय नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या चरणाशी मी नतमस्तक. आणि आज स्पेशली माझ्याबरोबर मुंबईवरून जे बाबा अगदी गोड त्यांचा स्वभाव, गोड त्यांचे रूप, मनोरंजन आणि त्याचबरोबर परमेश्वराचं नामस्मरण आणि 100% आजची रात्र त्या परमेश्वराचं नामस्मरण श्रवण तुमच्याने होत आहे ते करण्याचं काम आम्ही दोन्ही बुवा करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतोय. आणि सुरुवातीलाच फक्त एक गोष्ट अशी सांगतोय की आमच्या कणकवली तालुका म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे भजन सेवेच्या माध्यमातून अविरत रात्रंदिवस ज्यांचे प्रयत्न चालू असतात, ते कणकवली तालुक्यातील सन्माननीय जाणवली गावचे शशिकांत राणे बुवा यांच्या लाईफमध्ये आज एवढा विषय म्हणजे वाईट विषय घडलेला आहे. त्यांचा मुलगा एकुलता एक मुलगा, वय त्यांचं फक्त 27 वर्ष, आणि ते कणकवली कॉलेजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. तो 27 वर्षाचा यांचा ओमकार राणे हा शशिकांत राणेंचा मुलगा, आज त्यांचा अल्पशा म्हणजे हृदय विकाराचा त्याने झटका आला आणि त्याच्यातून निघून गेले. माझ्या संपूर्ण भजन संप्रदायाच्या वतीने त्यांच्या मृतात्म्याला चिर शांती लाभू दे अशी ईश्वरची मी प्रार्थना करतोय. आणि त्यांच्या कुटुंबातील आम्ही दुःखात सहभागी आहोत असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मी भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. एकीचा आवाज खूप शार्प झाला, जरा कमी करा.
सुता शिव गौरी सुता तुझिया चरणी देवी तो माथा तुझिया चरणी देवी तो माथा तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो तुला भगवंता सौख्य लाभ दे तुमचा चिंता कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार
परंतु रामायण आपल्याला काय शिकवतं, महाभारत काय शिकवतं आणि भागवत काय शिकवतं? रामायण आपल्याला असं शिकवतं की जीवनात आपण काय करायचं हे आपल्याला रामायण शिकवतं. महाभारत जीवनात आपण काय नाही करायचं हे शिकवतं आणि भागवत आपण जीवन कसं जगायचं हे शिकवतं. 84 लक्ष योनीनंतर मनुष्याचा जर आपल्याला देह मिळालाय तर आपण ज्या परमेश्वराशी नतमस्तक होतो, ज्याची सेवा करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण हजर आहात, तो परमेश्वर आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आई वडील, त्यांचं विस्मरण कधी व्हायला देऊ नका. म्हणजे परमेश्वर आपल्याला कधीही काही कमी पडू देणार नाही. कारण ह्या 1 वर्षापूर्वीचा काल आठवा तुम्ही, ओ जरा गडबड कमी करा ना, एक लक्षात घ्या. तुम्हाला जर कंटाळा यायला नको तर आम्हा बुवा लोकांना बोलावं लागतं. आणि ही डबल बारी आहे, या डबल बारी मध्ये 12 रंग. नुसतं भजन केलं तर तुम्ही म्हणणार की रामकृष्ण यांच्या भजनापेक्षा आमची झोप बरी. केवळ तुमच्यासाठी आम्ही बोलतोय आणि ते तुम्ही ऐकून घ्यावं अशी विनंती आहे. पुन्हा एकदा मांजरकरवाडीतील पुरुषांचा नको, सगळ्या महिलांचा मी, सगळ्या महिलांच्या चरणाशी नतमस्तक आहे. भजनाला सुरुवात करतो, जास्त वेळेचं भान राखतोय आणि सांगितलेलं आहे वाडीतील ग्रामस्थांनी की दुवा सकाळपर्यंत बारी चालली पाहिजे, 100% चालेल. परंतु तुमची जर गडबड कमी असली तर मी बोलणार नाही. तर मी काय बोलायचं काय, हो आपलं मुंबई सुनील होते का, तू दिलो असत तर बोलत आपलं काय विषय नाही. केवळ तुमचं मनोरंजन हवं. 4-2 गोष्टी मोबाईल तर आहेच, या मोबाईलने सगळं सत्यानाच केलेलं होता. लोक काय ते हय नाही जास्त नाही होती तर मग बरोबर झालं असतं. तुझे देवा नाम, तुझे देवा अमृताहुनी गोड नाम, तुझे देवा नाम, तुझे देवा अमृताहुनी गोड नाम, तुझे देवा नाम, तुझे देवा केशवा Hey.
Yeah.